गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द त्यांचं लेखन कसं करायचं, वाचन कसं करायचं हे पाहिलंय तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 13 वरती पहा, काही वाक्य दिलेली आहेत तीन अक्षरी शब्दांपासून, तीन अक्षरी दोन अक्षरी शब्दांपासून तयार केलेली वाक्य दिलेली आहेत, तर त्याचं मी आता काय करणार आहे, वाचन करणार आहे. तर तुम्ही माझ्या मागून त्या शब्दांचं त्या वाक्यांचं व्यवस्थित वाक्य वाचन करायचंय. म्हणजे काल आपण शब्द पाहिले आणि जेव्हा दोन तीन अक्षरं एकत्र येतात, दोन तीन अक्षरं एकत्र येतात त्याच्यापासून काय तयार होतं, शब्द तयार होतात. आणि असे शब्द, दोन तीन शब्द जेव्हा एकत्र येतात, दोन तीन शब्द जेव्हा एकत्र येतात त्यापासून काय तयार होतं, वाक्य तयार होतं. मग तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 13 वरती खाली बघा, इथे काही वाक्य दिलेले आहेत. शब्द लिहिताना अक्षर आपण एकत्र लिहितो पण शब्दांमध्ये काय द्यायचा, वेगवेगळ्या शब्दांमध्ये थोडंसं अंतर द्यायचं आणि त्याच्यापासून काय तयार होतं, वाक्य. तर ती मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवते, त्याचं माझ्या मागून तुम्ही वाचन करायचे आहे. नयनगड बघ, रक्षक बघ, दरड बघ, लवकर वळ चढ, शरद सडक बघ, गवत बघ, गवत पसरव, अजय दगड बघ, दगड पकड, घर बनव. आता खाली पण अजून एक दोन वाक्य दिले आहेत, त्याचं वाचन करायला सांगितलंय. मदन भजन कर, शरद भवन बघ, भरत हस, नमन वळण बघ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तीन अक्षरी शब्द पाहिले, तीन अक्षरी शब्दांपासून आलेले शब्द तयार केले, शब्दांपासून आपण वाक्य तयार केली ते वाचलं. आता त्याच्यावरचा आपल्याला अभ्यास बघायचा आहे. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 14 वरती पहा, 14 वरती तुम्हाला अभ्यास दिलेला आहे. त्याच्यातील एक एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे, एक एक उदाहरण सोडून दाखवणार आहे. पहिला प्रश्न पहा, चित्रे पाहून त्यांची नावे लिहा. तर हे मला सांगा, हे चित्र कशाचं आहे, कोणाला ते शाळा वाटेल, कोणाला घर वाटेल, पण हे चित्र आहे भवन. भवन म्हणजे एखादा मोठा वाडा, मोठी जागा असते, एखादं मोठा ऑफिस असतं, त्याला कार्यालय, त्याला असं काय म्हणतात, भवन असे म्हणतात. मग आता यात आपल्याला चित्र पाहून नावे लिहायचे. मग आपण भवन कसं लिहायचं रे, आता इथे आपण प्रत्यक्ष लिहायचं आहे, भ व न. म्हणजे आपला शब्द कुठला तयार झाला, भवन. मग तशीच तुम्हाला इथे चार चित्र दिलेली आहेत, त्याच्यातील पहिल्या चित्राचं लेखन आपण केलेलं आहे. उरलेली तीन चित्रांचं तुम्ही व्यवस्थित बघायचं, ते चित्र कोणतं आहे आणि त्यांचं नावे तुम्ही लिहायची आहेत. आता दुसरा प्रश्न बघा, मोकळ्या जागा भरा. म्हणजे तुम्हाला शब्द तयार करायचे आहे, तीन अक्षरी शब्दांमध्ये दोन अक्षरं दिलेली आहेत आणि एक अक्षर आपल्याला लिहायचं आहे. मग बघा, ब-न. आत्ताच आपण शब्द पाहिला, भवन. म्हणजे हा शब्द कोणता आहे, भवन. मग भ दिलेला आहे, न दिलेला आहे, मधलं अक्षर आपल्याला लिहायचं आहे भ व. कुठलं अक्षर लिहायचं आहे आपल्याला, व. आणि न तर दिलेलाच आहे, म्हणजे हे शब्द कोणता तयार झाला, भवन. आता दुसरं अक्षर पहा, झ-क. मग झलक कोणता, झलक. मग झ-ल. कुठला शब्द लिहायचं, कुठलं अक्षर लिहायचं आपल्याला, ल. आणि क तर दिलेला आहे, म्हणजे कोणता शब्द तयार झाला आपला, झलक. तिसरा पहा, आता इथे काय केलेलं आहे, दोन अक्षरं, पहिली दोन अक्षरं दिलेली आहेत आणि शेवटचं एक अक्षर आपल्याला लिहायचं आहे, ल.
लहर कुठला शब्द लिहायचा आहे? लहर, र आपल्याला हे अक्षर लिहायचं आहे. आणि चौथं पहा, प क आपण काय म्हणतो त्याला? लवकर पकड. काय म्हणतो? पकड. मग प क ड, म्हणजे आता आपण मी तुम्हाला लिहून दाखवले बघा शब्द. भवन, झलक, लहर, पकड. आता मी तुम्हाला चार शब्दांचं लेखन कसं करायचं ते दिलं आहे, तर खाली अजून आठ शब्दांचं तुम्हाला काय करायचं आहे? लेखन करायचं आहे, म्हणजे मोकळ्या जागा भरायच्या आहेत आणि त्याच मोकळ्या जागा तुम्ही भरायच्या आहेत. म्हणजे आपण तीन मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द पाहिले आणि आज त्याचा अभ्यास केलेला आहे. आता त्याच्यावरचा जो स्वाध्याय आहे, जो स्वाध्याय पुस्तिकेमध्ये दिलेला स्वाध्याय आहे, तो कसा सोडवायचा ते आपण उद्या पाहूया. धन्यवाद.